सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। आज जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात विधानसभेत चर्चा झाली। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे याची माहिती द्यावी असं संजय केळकर म्हणाले। शासन मान्यता अनुदान प्राप्त ज्या संस्था आहेत त्यांना 100% अनुदान दिलं जातं, त्यास अनुदानित संस्था असं संबोधलं जातं असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे। संघटना सुप्रीम कोर्टात गेलेले आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, संघटनांनी अपील केलेलं आहे। सुप्रीम कोर्टात जो निकाल लागेल तो याचिकाकर्त्यांना ऐकावा लागेल आणि सरकारलाही ऐकावा लागेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठा आरोप केला आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी नीट परीक्षा घोटाळ्यावरून केंद्र सरकारचा समाचार घेतला होता। अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। जितेंद्र आव्हाड यांनी आता ठाण्यात येऊन येऊर येथील प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव पार्टी झाल्याचा आरोप केला आहे। सगळ्याच प्रकारचे ड्रग्स या पार्टीत उपलब्ध होते, अनेक मोठ्या ड्रग्स पेडलर्सचा या पार्टीत मुक्त संचार सुरू होता असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप विजयाच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। या भागात वाहतूक कोंडी मॅचमुळे नव्हे तर रेव पार्टीमुळे झाली होती, 80% लोक मुंबईतून आले होते असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। वर्षा पर्यटनासाठी भुशी डॅम परिसरात गेलेल्या एका कुटुंबियातील 5 जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। चौघांचा बुडून मृत्यू झाला तर एकाचा शोध सुरू आहे। दरम्यान 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते, त्यापैकी 5 जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडण्यात यश आलं। लोणावळ्यातल्या दुर्घटनेवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आनंदाच्या भरात हे लोक असे पाण्यात जातात आणि घटना होतात अशी प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी दिली आहे। महाराष्ट्राला अत्यंत आदर्श अशा प्रशासनाची प्रदीर्घ परंपरा आहे। या परंपरेची पायिक होण्याची संधी मला मिळाल्याचा अत्यानंद आहे। समाजातील विविध घटकांसाठी असलेल्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ हा प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचवावा यासाठी प्रशासन अधिक गतिमान करण्यावर माझा भर असेल अशी भावना नवनियुक्त मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी व्यक्त केली आहे। राज्यात जानेवारी ते मे पर्यंत 16 वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मागील वर्षी विविध कारणांमुळे 51 वाघांचा मृत्यू झाला होता, त्या तुलनेत यंदा वाघांच्या मृत्यू होण्याचे प्रमाण चिंताजनक मानले जात आहे। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात ही बाब समोर आली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। यवतमाळ जिल्ह्यात पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये पंजाबमधील एका कुटुंबाचा मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार पहाटे यवतमाळ नागपूर महामार्गावरील चापरडा गावाजवळ हा अपघात झाला। या दुर्घटनेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या तेलुगू देसम पार्टीने आंध्र प्रदेशमध्ये मुस्लिम आरक्षणासाठी ग्वाही दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातही मुस्लिम आरक्षणाची मागणी पुढे आली आहे। मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्या यांच्यामध्ये 5% आरक्षण द्या अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझीम आणि रईस शेख यांनी केली आहे। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे। पत्रात त्यांनी आरक्षणाची मागणी केली आहे। राज्यातले महायुती सरकार इतर जात घटकाचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करत आहे। अवैध गौण खनिज उत्खननावर जिल्हा खनिकर्म व चंदगड तहसील कार्यालयाच्या पथकाने रविवारी पहाटे राजगोळी बुद्रुक येथे छापा टाकून
पोकलँड 10 टीपरसह 49 ब्रास गौण खनिजे जप्त केले. तालुक्यात प्रथमच मोठी कारवाई झाल्याने अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. रविवारी पहाटे जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी आनंद पाटील व तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने राजगोळी बुद्रुक येथे छापा टाकला. त्यामध्ये उत्खननासाठी वापरण्यात आलेली 1 पोकलँड व 10 टीपर व 49 ब्रॉस गौण खनिजे ताब्यात घेण्यात आले आहे. स्वारगेट परिसर म्हणजे सध्या लुटीचे ठिकाण बनले आहे. स्वारगेट बस स्थानकामुळे येथे देशभरातून प्रवाशांची सतत गर्दी असते. मात्र याच गर्दीचा फायदा घेत ST बस स्टँड आणि PMPL बस स्टँड परिसरामध्ये मोबाईल फोनची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला. तब्बल 13 लाख रुपये किमतीचे 120 मोबाईल आणि 3 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांसह राज्य अभ्यासक्रमाच्या शाळा आज सोमवार दिनांक 1 जुलै 2024 पासून सुरू झाल्यात. 2.5 महिन्याच्या कालावधीनंतर शाळांची घंटा वाजल्याने पुन्हा शाळेत विद्यार्थ्यांची किलबिलाट सुरू झाल्याचे दृश्य आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटावे यासाठी विद्यार्थ्यांच्या स्वागताची रविवारी शाळांमध्ये शिक्षकांनी पूर्वतयारी केली आणि पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. उन्हाळ्याच्या 2 महिन्याहून अधिक कालावधीच्या सुट्ट्यानंतर पुन्हा शाळा सुरू होणार असल्याने पहिल्याच दिवशी भंडारा जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक भंडारा येथील नूतन कन्या शाळेत सुद्धा शाळेच्या पहिल्याच दिवशी नवप्रवेशित विद्यार्थिनींचे औक्षवान करून बँड बाजा गजरात सुमने उधळून स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट LM भुरे, सचिव शेखर बोरसे, प्राचार्य नीलू तिडके आदी शिक्षकांनी स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक देखील उपस्थित होते. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.